आता मुंबई इंदूरकरांसाठी आनंदाची बातमी आहे. मुंबई आणि इंदूर या दोन प्रमुख व्यावसायिक शहरांना जोडणाऱ्या रेल्वे प्रकल्पांना केंद्र सरकारने मंजुरी दिली. 309 किलोमीटरचा हा रेल्वे मार्ग आहे. या रेल्वे मार्गावर 30 नवीन स्थानके बांधली जाणार आहेत. मुंबई आणि इंदूर या दोन प्रमुख व्यावसायिक शहरांना जोडणाऱ्या रेल्वे प्रकल्पाला केंद्र सरकारने मंजुरी दिली. 309 किलोमीटरच्या या रेल्वे मार्गावर 30 नवीन स्थानके बांधली जाणार आहेत. 18,036 कोटी रुपयांचा हा प्रकल्प आहे. हा नवीन रेल्वे मार्ग प्रकल्प सुमारे 1,000 गावं आणि सुमारे 30 लाख लोकसंख्येला जोडेल. 2028 ते 2029 पर्यंत हा प्रकल्प पूर्ण करण्याचं उद्दिष्ट आहे. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या 6 जिल्ह्यांचा या रेल्वे प्रकल्पात समावेश आहे. इंदूर आणि मनमाड दरम्यान हा प्रस्तावित रेल्वे मार्ग थेट संपर्क सुविधा प्रदान करेल. त्यासोबतच प्रवासाची गतिशीलताही सुधारेल. त्याबरोबरच या भागातील लोकांचा रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी वाढतील.